बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ MH बिंदास. आणि आता बातमी आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील पालखेड येथून. पालखेड येथे समता परिषदेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर समता सैनिकांसह विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष मनोज घुडके, जिल्हा उपाध्यक्ष एल एम पवार, जिल्हा निमंत्रक आबासाहेब जेजुरकर, तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शहराध्यक्ष पुंडलिक गायकवाड, प्रहार संघटनेचे ज्ञानेश्वर घुडके, दिगंबर वाकचौरे जिल्हाध्यक्ष माळी महासंघ, भगवान पगार तालुका सरचिटणीस वैजापूर, रामेश्वर घुडके गणप्रमुख पालखेड, शाखा अध्यक्ष ऋषिकेश शेळके आणि शाखा उपाध्यक्ष दिगंबर घुडके यांच्यासह गणेश शेलार संघटक व सर्व समता सैनिक पालखेड यावेळी उपस्थित होते. यावेळी एल एम पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सांगितलं की समता हा पक्ष कुठलाही एका जाती धर्माचा नसून तो सर्वांचा आहे आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी या समता परिषदेसाठी अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं काम करावं आणि पक्षामध्ये संघटनेमध्ये सामील होऊन एक आपलं योगदान समता परिषदेसाठी द्यावं. तसेच युवकांनी संघटित होऊन समता परिषदेचे विचार प्रत्येक घरामध्ये आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात पोहोचावे असं मत त्यांनी यावेळी मांडलं.